पहले ही साल सरोजनी पब्लिक स्कूल का सौ प्रतिशत परिणाम घोषित हुआ है महाराष्ट्र बोर्ड दसवीं के नतीजे बुधवार को घोषित हुए वाड़ी लावा स्थित महादेव नगर में सरोजनी पब्लिक स्कूल का पहले ही साल दसवीं कक्षा का परिणाम सौ प्रतिशत आने ऐसी स्कूल संचालक व शिक्षक वर्ग की क्षेत्र में सराहना हो रही है संदीप शिक्षण संस्था महादेव नगर नागपुर द्वारा संचालित सरोजनी पब्लिक स्कूल महादेव नगर में पाँच साल ऐसी कार्यरत है बच्चों को अच्छी शिक्षा प्रदान करना ही संस्था का उद्देश्य है इसे आगे भी बरकरार रखने की बात मुख्याध्यापिका सुषमा विष्णु निशा ने व सचिव पी शशिधरन ने कही है कोरोना के कारण इस वर्ष स्कूल शुरू होने में कुछ देरी हो रही है ऑनलाइन शिक्षा देकर छात्राओं को शिक्षा पढ़ाने का संकल्प भी शिक्षकों ने लिया इस साल भी दसवीं कक्षा में इक्कीस छात्र परीक्षा में भाग लिए थे इक्कीस छात्र भी अच्छे अंक लेकर पास हुए हैं ये सभी छात्र मिडिल क्लास परिवार से आते हैं एक भी छात्र ट्यूशन क्लास नहीं गए सभी बच्चे स्कूल में ही पढ़ाई की इस साल से कक्षा ग्यारहवीं विज्ञान शाखा सुरू का निर्णय संचालक मंडळने लिहि आहे मी सरोजिनी पब्लिक स्कूल महादेव नगरची मुख्याध्यापिका सुषमा निशाणे बोलते आहे नुकताच आपला दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे यावर्षी आमच्या शाळेचे विद्यार्थीही प्रथमच या परीक्षेला बसलेले होते आणि संपूर्ण विद्यार्थ्यांनी ग गवीत यश या परीक्षेत प्राप्त केलेले आहे म्हणजेच मुलांनी आम्हाला शंभर टक्के निकाल दिलेला आहे त्यामुळे यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याकरता यथक प्रयत्न केलेल्या त्यांच्या शिक्षिकेंना त्याचबरोबर वोर पालकां त्यांच्या पालकांना मी खूप अभिवादन देते याचबरोबर एक आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगू इच्छिते ती म्हणजे याच वर्षी या सतरा दोन हजार वीसमध्ये आम्ही महादेवनगरच्या ब्रांचमध्ये विज्ञान शाखा म्हणजे सायन्स ब्रांच ओपन करतो आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इथे ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल त्यांनी लगेच इथे येऊन रजिस्ट्रेशन करावे कॉमर्स आणि आर्ट्स ब्रांचकरता आपण नक्कीच पुढल्या वर्षी प्रयत्न करू ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आम्हाला दहावीत यश प्राप्त करून दिलेले आहे त्याचप्रमाणे नक्कीच बारावीतही विद्यार्थी त्याचप्रमाणे यश प्राप्त करतील त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद एन बी सी एन न्यूज से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे के रिपोर्ट